परीक्षा होणार की होणार नाही अशी स्थिती असताना अखेर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचं ठरलं. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थी वर्ग वैतागलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंदोलनामुळे आता विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. विद्यापीठातील हे शिक्षकेतर कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू करावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र सरकार त्यांना फक्त आश्वासन देत आहे. त्यांची मागणी पूर्ण न झाल्यानं 24 सप्टेंबर पासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक आलं. मात्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानं परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आहे. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे आज आम्ही सातव्या वेतन आयोगापासून आणि आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित आहोत याचाही कुठेतरी विचार शासनाने केला पाहिजे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात परतले. पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतापले. अजून असे किती तुम्ही जी आर बदलत चालणार की परीक्षा पुढे ढकलणार. मुळात आमच्या गुणवत्तेवर याचा मोठा फार मोठा परिणाम होत आहे. परीक्षा कशी होणार, ऑनलाईन युजर नेम काय असेल, पासवर्ड काय असेल, त्यांना टेक्स्ट मेसेज येईल का विद्यापीठाकडून, अशा अनेक प्रश्नांना विद्यार्थ्याला अनेक प्रश्न असे विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. परीक्षेचा हा प्रश्न मागील 3 महिन्यापासून चाललेला आहे. यात विद्यार्थ्यांचा पूर्ण लॉस होतोय. विद्यार्थ्या मानसिकरित्या जाणीवपूर्वक या राजकर्त्यांकडून या विद्यापीठ प्रशासनाकडून छळला जातो असं माझं म्हणणं आहे. राज्यातील 14 विद्यापीठात असे 8,000 कर्मचारी आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर आंदोलन करून त्यांनी सरकारला आणि विद्यार्थ्यांनाही कोंडीत पकडलंय. सरकार आता ही कोंडी कशी फोडतं यावरच परीक्षांचं आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.